हेलो फ्रेंड्स, कुकिंग कॉर्नर के स्वागत। इवत्तु फ्रेंच फ्राइस अन्ना क्रिस्पी आगी हेग माड़ा दो अंतेली रेसिपी शेर माड़ता है देनी। नालक मीडियम साइज आलू गेड्डे ना क्लीन माड़कोंडो सिप्पे तक्कोंड हिटकोंडी देनी। हागे वन पात्रेली नीरन्नो बिसी माड़क हिटकोंडी देनी। नीर बिसी आगोद्रोळगे आलूगड्डे ना कट माड़कोळ्ळोण। आलूगड्डे ना इतर दप्पक्के उद्दुद्दक्के कट माड़कोळ्ता इदीनि। आलूगड्डे ना कट माड़िद कूडले नीरिगे हाकिडबेकु। आलूगड्डेली स्टार्च इरुत्ते, एरडु मूरु सली नीर चेंज माड़ी क्लीन माड़कोळ्ता आ स्टार्चन्न तेक्कोबेकु। स्टार्च तेग्दिल्ल अंद्रे फ्रेंच फ्राइस क्रिस्पी आगि बरल्ल। नीरिगे चेन्नागि कुदि बंदिदे। ईग ग्यास फ्लेम अन्न सिम नल्लि इट्टु तोळेदिरो आलूगड्डेन नीरिगे सेरिस्कोळ्ता इदीनि। आलूगड्डे तण्णगिरोद्रिंद बिसि नीरिगे हाकिद तक्षण बिसि नीरु तण्णगागुत्ते। ईग ग्यास फ्लेम अन्न हैयल्लि इट्कोबेकु। अर्ध स्पून उप्पु, काल स्पून अरिशिण हाकि वंदसली मिक्स माड़ी मूरिंद नाक निमिष ओंद सण्ण कुदि तरिस्ता इदीनि। जास्ति कुदिस्कोबारदु, आलूगड्डे मेत्तगागोगुत्ते। कूडले नीरन्न बसिबेकु, तण्णीरन्न हाकोबारदु। हागे ओंद 5 निमिष नीर इळिद होगक्के बिट्टु बेरे पात्रेगे हाकोळ्ता इदीनि। अर्ध स्पून उप्पु, मूरिंद नाक स्पून कॉर्नफ्लोर अन्न हाकोंडु मिक्स माड्कोळ्ता इदीनि। कॉर्नफ्लोर हाकोद्रिंद ओळ्ळे क्रिस्पिनेस बरुत्ते, हागे आलूगड्डेगे नीरेनादरू इद्रूनु हीर्कोंबिडुत्ते। कॉर्नफ्लोर अन्न चेन्नागि आलूगड्डेगे कोटिंग आगो तनकनु मिक्स माड्कोबेकु। ई थर ओंदु कडायिल्लि एण्णे हाकोंडु बिसि माड्कोळ्ळक्के इट्कोंडिद्दीनि। ग्यास फ्लेम है आगिरलि। ई थर ओंदु चिक्क आलूगड्डे हाकोंडु चेक् माड्कोळ्ळि एण्णे कादिद्या अंत हेळि। एण्णे चेन्नागि कादिद्रे मात्र आलूगड्डेन सेरिस्कोळ्ळि। ಈ ತರ ನೋಡಿ, ಚೆನ್ನಾಗಿ ನೊರೆ ನೊರೆ ತರ ಬರಬೇಕು, ಆವಾಗ ಎಣ್ಣೆ ಚೆನ್ನಾಗಿ ಕಾದಿದೆ ಅಂತೇಳಿ. ಈ ತರ ಎಣ್ಣೆ ಕಾದಿದ್ರೆ ಆಲೂಗಡ್ಡೆ ಹೊರಗಡೆ ಲೇಯರು ಕ್ರಿಸ್ಪಿಯಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಒಂದ್ಸಲಿ ಆಲೂಗಡ್ಡೆ ಹಾಕಿದ ಮೇಲೆ ಗ್ಯಾಸ್ ಫ್ಲೇಮ್ ಅನ್ನು ಮೀಡಿಯಂ ಆಗಿ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಸ್ಟಾರ್ಟಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಒಂದ್ಸಲಿ ಸ್ಪೂನ್ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆಲೂಗಡ್ಡೆ ಮುರಿದ ಥರ ಚೆನ್ನಾಗಿ ಚೆಕ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಆಲೂಗಡ್ಡೆನ 2-3 ಸಲ ಫ್ರೈ ಮಾಡೋ ಥರ ಡಿವೈಡ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ. ಯಾಕೆಂದರೆ ಆಲೂಗಡ್ಡೆ ಫ್ರೈ ಆದಮೇಲೆ ಒಂದು 10 ನಿಮಿಷ ಆರಕ್ಕೆ ಬಿಟ್ಬಿಟ್ಟು ಡಬಲ್ ಫ್ರೈ ಮಾಡೋದಿರುತ್ತೆ, ಫ್ರಿಜ್ಜಿಗೇನು ಇಡಬೇಕಾಗಿಲ್ಲ. ಇದೀಗ ಆಲೂಗಡ್ಡೆನ ಫ್ರೈ ಮಾಡೋಕ್ಕೆ ಹಾಕಿ 5 ನಿಮಿಷ ಆಗಿದೆ, ಚೆನ್ನಾಗಿ ಫ್ರೈ ಆಗಿದೆ. ತಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಇದೇ ಥರ 3 ಬ್ಯಾಚ್ ಮಾಡಿ ಆಲೂಗಡ್ಡೆನ ಫ್ರೈ ಮಾಡ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಈಗ ಮೊದಲಿಗೆ ಫ್ರೈ ಮಾಡಿದ್ನಲ್ಲ ಆ ಆಲೂಗಡ್ಡೆನ ಎಣ್ಣೆಗೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಗ್ಯಾಸ್ ಫ್ಲೇಮ್ ಹೈನಲ್ಲಿರಲಿ. 2-3 ನಿಮಿಷ ಈ ಥರ ಚೆನ್ನಾಗಿ ಫ್ರೈ ಮಾಡಿಕೊಂಡು ಒಂದು ಪ್ಲೇಟಿಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದೀನಿ. ಇದೇ ಥರ ಉಳಿದಿರೋ ಆಲೂಗಡ್ಡೆನ ಡಬಲ್ ಫ್ರೈ ಮಾಡಿಕೊಂಡು ರೆಡಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಈ ಥರ ಡಬಲ್ ಫ್ರೈ ಮಾಡಿ ಫ್ರೆಂಚ್ ಫ್ರೈಸ್ ಮಾಡಿದ್ರೆ ತುಂಬಾ ಕ್ರಿಸ್ಪಿಯಾಗಿ ಬರುತ್ತೆ. ಒಂದ್ಸಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡಿ. ಫ್ರೆಂಚ್ ಫ್ರೈಸನ್ನು ಎಣ್ಣೆಯಿಂದ ತೆಗೆದ ತಕ್ಷಣ ಬಿಸಿ ಇರಬೇಕಾದ್ರೇ ಒಂದು 1/2 ಸ್ಪೂನ್ ಉಪ್ಪು, 1/2 ಸ್ಪೂನ್ ಖಾರದ ಪುಡಿ, ಕಾಲ್ ಸ್ಪೂನ್ ಚಾಟ್ ಮಸಾಲನ ಈ ಥರ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಫ್ರೆಂಚ್ ಫ್ರೈಸ್ ಮೇಲೆ ಉದುರಿಸ್ಕೊಂಡು ಚೆನ್ನಾಗಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಉಪ್ಪು ಮತ್ತು ಚಾಟ್ ಮಸಾಲ ಮಾತ್ರನೂ ಕೂಡ ಹಾಕ್ಕೋಬೋದು. ಇದು ಟೊಮೆಟೊ ಕೆಚಪ್ ಮತ್ತು ಮೆಯೋನೀಸ್ ಜೊತೆ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಅನಿಸುತ್ತೆ. ಒಂದ್ಸಲಿ ಟ್ರೈ ಮಾಡಿ ನೋಡಿ. ಇಷ್ಟ ಆದಲ್ಲಿ ನನ್ನ ಚಾನಲನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಹಾಗೆ ಕಮೆಂಟ್ ಕೂಡ ಮಾಡಿ. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.